डेंग्यू 2 दिवसात बरा करता येईल अशा लसीवर काम सुरू. जगप्रसिद्ध सीरम इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष सायरस पुनावालांकडून महत्वाची माहिती. दरम्यान डेंग्यू अवघ्या 2 दिवसात बरा होईल अशी परिणामकारक लस बनवणं सुरू आहे आणि याबाबत संशोधन सुरू आहे अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूट या आरोग्य आणि लसीकरण क्षेत्रात अग्रेसर कंपनीचे चेअरमन सायरस पुनावाला यांनी न्यूज 18 लोकमतला माहिती दिली. पुनावाला यांना नुकताच दिल्लीत बिल गेट्स यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून पुनावाला यांनी अनेक क्षेत्रात जे सकारात्मक काम केलेलं आहे तसंच आरोग्य क्षेत्रातील त्यांचं महत्वाचं जे योगदान राहिलेलं आहे त्याबद्दल सायरस पुनावाला यांचा सन्मान करण्यात आला. डेंग्यूचा लई त्रास आहे तर डेंग्यूला क्युअर करायचा आम्ही एक प्रॉडक्ट बनवलाय मोनोक्लोनल अँटीबॉडी. त्याची ट्रायल आता ऑस्ट्रेलियामध्ये चाललेली आहे आणि फायनल ट्रायल इंडियामध्ये होईल. ते सक्सेसफुल व्हायचं मला उमेद आहे आणि जर ते सक्सेस झालं तर 48 आवर्स मध्ये डेंग्यू जे लोकांना होतंय ते न्यूट्रलाइज होऊन पेशंट क्युअर होईल आणि ते वॅक्सिन अपेक्षा हे बरं होणार आपल्या देशाच्या लोकांना. भारतातल्या आणि महत्वाच्या महाराष्ट्रातल्या डेंग्यूच्या रुग्णांसाठी हे अत्यंत महत्वाचं ठरेल जर पुनावाला जे म्हणाले ते सत्यात उतरलं तर.